रेडी रेकनर दरांमध्ये यंदाही बदल नाही. 2023-24 चेच दर 24-25 कायम असतील. स्थावर मालमत्ता घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षावर पहाटे 3 वाजेपर्यंत बैठक. जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांची बंद दाराआड चर्चा. सांगली आणि सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. अंजली दवानी यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी. छगन भुजबळांना दिलासा, त्याविरोधात दवानी यांची याचिका. आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये 97 उमेदवार रिंगणात. बागेश्वर महाराजांचा बाबा जुमदेवांविरोधात वादग्रस्त विधान. भंडाऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती. मोहाडी पोलीस ठाण्यात बाबा जुमदेवांचे समर्थक एकत्र. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त. गडचिरोली छत्तीसगड सीमेवर नक्षल कॅम्प उद्ध्वस्त. नक्षलवादी साहित्य पोलिसांकडून जप्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची कारवाई. अमरावती लोकसभेसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर्सवर माझा फोटो संमती न घेता का वापरला. संजय खोडके यांचा नवनीत राणांना सवाल. तर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता फोटो वापरल्यास थेट निवडणूक आयोगात तक्रार करणार. खोडके यांचा इशारा. मवियामध्ये आधीच भांडण, दोष मात्र वंचितला दिला जातोय. आमची संकल्पना मान्य झालीच नाही, उलट मवियातली भांडणंही मिटली नाहीत. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडनं उमेदवारी मिळालेले अमर काळे 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा सुरू. आज दुसऱ्या दिवशी दाभा परिसरातील हनुमान मंदिरात पूजा करून यात्रेचा शुभारंभ. नाणे टंचाईचं कारण देत वाशिम जिल्ह्यात 3 बाजार समित्या गेल्या काही दिवसांपासून बंद. ऐन आर्थिक वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अडचण. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई. जलाशयात फक्त 14.30% जलसाठा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीत मशगूल. नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाई निर्माण. यवतमाळच्या वणी परिसरात SCI कोल डेपोतील कोळशाला उष्णतेमुळे आग. आगीत जवळपास 10,000 टन कोळसा जळून खाक. 2 दिवसांपासून धुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनला यश. बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर तांदळाने भरलेल्या ट्रकला अपघात. ट्रक चालक आणि वाहक गंभीर जखमी. जखमींवर मेहकरमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. बुलडाणा जिल्ह्यामध्ये लाखो भावांच्या उपस्थितीत सैलानी बाबांचं संदल संपन्न. 10 ट्रक होळीच्या दहनानंतर यात्रेला झाली होती सुरुवात. त्यानंतर मुजावर परिवाराच्या हस्ते मजारे शरीफावर विधिवत संदल चढवला. वर्ध्यामध्ये देशीवाणाच्या संरक्षणासाठी बीजोत्सवाचं आयोजन. सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन इथे आयोजित महोत्सवात 9 राज्यातले शेतकरी प्रतिनिधींचा सहभाग. आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये धुसफूस. शरद पवार पक्ष आणि काँग्रेससह शिवसेनेच्या नेत्यांची दांडी. नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचं आयोजन. हिंगोलीत भाजपच्या लोकसभा आढावा बैठकीत गोंधळ. शिवसेनेच्या हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडनं विरोध. भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास सुमठानकर यांना उमेदवारी मिळावी या मागणी करता कार्यकर्त्यांचा गोंधळ. उद्धव ठाकरेंना निवडणुकीसाठी उभं राहण्याची गरज नाही. आशिष शेलारांनी लोकसभेला उभं राहावं मी पण पाहतो. अंबादास दानवेंचं आव्हान. तर शेलार पळपुटी आहेत, उभं राहायचं नाही म्हणून पळून गेले, दानवेंची टीका. नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट. खैरेंना मवियाकडनं संभाजीनगरची उमेदवारी जाहीर. त्यामुळे खैरेंना शुभेच्छा देण्यासाठी दानवेंनी घेतली भेट. संभाजीनगरमध्ये कारागृहाबाहेरच पोलिसांचा DJ तालावर नाच. अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला पोलिसांकडनं नियम धाव्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीतील मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडी राडा. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार. उद्या दुसरी फाईल आणि आणखी मोठा आकडा. रोहित पवारांचं ट्विट. उद्या दुपारी पत्रकार परिषद घेणार. मागील आठवड्यात रोहित पवारांनी केले होते सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप. दूध घोटाळ्यासंदर्भात उघडली होती फाईल. बारामतीतनं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असं वाटत होतं. पण भाजपची चाल यशस्वी झाली. तरीही बारामतीकर सुप्रिया सुळेंना 3 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देतील रोहित पवारांना विश्वास.
देशामध्ये सुरू असलेल्या दडपशाही विरोधात आम्ही लढा देणार. आजच्या लोकशाही बचाव रॅलीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतोय, आई समान बहिणीला माझ्या विरोधात उतरवलं. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्ला बोल. बारामती लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर सुनेत्रा पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ. पुण्यामधल्या बावधान भागात असलेल्या नागरिकांच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात. निवडणुकीतनं माघार घेताच विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांचं खरमरीत पत्र. माझा नेता पलटुराम निघाला, पत्रामध्ये उल्लेख. तर त्या 5 लाख पवार विरोधी मतांचं काय करायचं, कार्यकर्त्यांचा शिवतारेंना सवाल. सांगलीच्या पलूस तालुक्यात मनसेकडनं मटका अड्ड्याची तोडफोड. पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई न झाल्यानं आक्रमक. रोहित शर्मा आउट झाल्यावर जल्लोष करणाऱ्या एकाला जबर मारहाण. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या क्रिकेटप्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू. कोल्हापूरच्या हनुमंतवाडीतली घटना. या प्रकरणी 2 जण पोलिसांच्या ताब्यात. जुन्नर तालुक्यातल्या नायगावमध्ये महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा दुचाकीस्वारांचा प्रयत्न. मात्र महिलेच्या गळ्यात ओढणी असल्यानं दागिने पळवण्यात अपयश. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. पुणे वाहतूक शाखेचा कर्मचारी किरकोळ रक्कम घेताना कॅमेऱ्यामध्ये कैद. एमजी रोडवरची घटना समोर. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. कार्यक्रमात संदर्भात शहराध्यक्षांना विश्वासात घेतलं जात नसल्यानं कार्यकर्ते नाराज. मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ. अहमदनगर शहरातल्या क्लेरा ब्रुस मैदानावरील नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांचा अचानक स्फोट. पोलीस तपासात आढळल्या सुमारे 10 किलो वजनाच्या बंदुकीच्या गंजलेल्या गोळ्या. अचानक स्फोट कसा झाला याबद्दल तपास सुरू. कोणतीही जीवितहानी नाही. जळगावच्या वाल्मिकी नगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 11 बकऱ्या ठार. शेळी मालकाचं जवळपास 1.5 ते 2 लाखांचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.